या ठिकाणी आज सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वतीनं जे लसीकरण सुरुवात करण्यात आली होती त्याची आज देशामध्ये 100 कोटी लस उपक्रम पूर्ण झालेले आहेत। तर त्याबद्दल हा आगावेगा असा रांगोळी काढून अंधेरीपूर्व कामगार कल्याण भवन लसीकरण केंद्र या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातो आहे। त्याचा आपण सगळ्यांनी उत्साह आनंद कसा आहे तो आपण बघावा आणि जास्तीत जास्त लोक जे राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा लसीकरण करून आपला देश कोरोनामुक्त आपण करायचा आहे। नमस्कार, नेतानगरी News 24 पे आपका स्वागत है। यहाँ पे उपस्थित कोरोना वैक्सीन सेंटर पे जिन्होंने वैक्सीन आज लिया है और आज भारत देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने 100 करोड़ का जो टारगेट पूरा करने के उपलक्ष्य में सबको आनंद व्यक्त हो रहा है और इसी दिन आज हमारे यहाँ कुछ लोगों ने वैक्सीन ली है। हम उनसे पूछेंगे कि आज आपको कैसा लग रहा है, आज आपने वैक्सीन ली है, आपको कैसा लग रहा है आज? बहुत अच्छा लग रहा है, वैक्सीन लेने के बाद काफ़ी अच्छा फील हो रहा है। 100 करोड़ का टारगेट भाजपा के राज्य में पूरा हुआ है शांतिपूर्वक, इसके लिए बहुत खुशी हो रही है। आपको कैसा लग रहा है कि देश में जो वैक्सीनेशन से जो पूरे होंगे तो हम कोरोना मुक्त हो जाएंगे? आशा तो करते हैं कोरोना मुक्त हो जाएंगे, क्योंकि हमको इतने अच्छे प्रधानमंत्री मिले हैं, अच्छा काम करने वाले के साथ में भगवान भी साथ में रहता है, इसलिए हमें आशा है कि हम अच्छे हो जाएंगे। थैंक यू। तुम्ही बोला वही नहीं, अपने कसं वाटतंय आज जे वैक्सीन आपण घेतलेलं आहे, हे पहिलं होतं दुसरं होतं? दुसरं वैक्सीन। तर आपल्याला कसं वाटतंय आज वैक्सीन घेऊन आणि आपला जो देश कोरोनामुक्त होणार आहे, तर तुम्हाला आता कसं वाटतंय की आपण ह्याच्यातून मुक्त होऊन जाऊ? हां नक्की, विघ्नहर्ता आहे आपल्या मागे। थँक्यू। नमस्कार, मी अतुल जैन, नेतानगरी News 24 या चॅनलवर आज आपण लसीकरण केंद्राची सगळ्यांची इंटरव्ह्यू घेत आहोत। आज पंतप्रधान मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली जे लसीकरण झालेलं आहे देशात ते 100 कोटीचा आकडा पार झालेला आहे आणि या ठिकाणी जे हे जे केंद्र आहे कामगार कल्याण भवन, या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक स्वर्गीय सुनील यादवजी यांनी सुरुवात फार मोठ्या प्रमाणात केली होती आणि त्याचा लाभ 16,000 नागरिकांनी घेतलेला आहे। मी वहिनींना विनंती करतो की संध्या वहिनी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात, साहेबांनी हा उपक्रम राबवला, सुरुवात केली, आपल्याला कसं वाटतंय आपण जरा सांगावं। सर्वप्रथम तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन। आज 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक संख्या त्यांनी पार केली आहे आणि असे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाले आहेत, त्यामुळे सर्वांचं चांगलं झालेलं आहे आणि आपला देश कोविडमुक्ताच्या मार्गावर चाललेला आहे। आणि ह्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 80 कार्यसम्राट नगरसेवक व आमचे सर्वांचे प्रेरणास्थान सुनील यादवजी यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण केंद्र चालू करण्यात आलं आणि अजूनपर्यंत 16,000 लसीकरणचा लाभ सर्वांना मिळालेला आहे। तर सर्व डॉक्टरांचे व आरोग्य सेवकांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे। आणि तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांचेही खूप खूप आभार, कारण त्यांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं आहे, त्यामुळे हा लाभ त्यांना जनतेला घेता आला आहे आणि पुढे ही सेवा अशीच चालू राहील अशी मी ग्वाही देते। थँक्यू संध्याबाईनी, थँक्यू। या ठिकाणी अंधेरी विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते वॉर्ड क्रमांक 80 सन्माननीय स्वर्गीय सुनील यादवजी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारे सगळे कार्यकर्ते ते सुद्धा आज 100 कोटी जे वैक्सीनेशन पूर्ण झालेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा आनंद व्यक्त करताना सन्माननीय सर्व विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वहिनी संध्या यादवजी